पनवेल महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील घडामोडी, प्रसिद्ध लेखक, कवींचे साहित्य यामुळे पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक वाचकांसाठी पर्वणी ठरेल असे उद्गार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात केले. या प्रकाशन समारंभ प्रसंगी उद्योजक नंदू वाझेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, सुमंत नलावडे उपस्थित होते. यापुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की दिवाळी अंकातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. दिवाळी सण म्हटलं की उठणं, फटाके, फराळ तसा मराठी वाचकांसाठी आवश्यक बौद्धिक फराळ म्हणजे दिवाळी अंक. या दिवाळी अंकाची अनेक वर्षाची परंपरा पनवेल टाइम्सने जपली आहे. सद्यस्थितीतील सामाजिक घडामोडी, विविध प्रकारचे साहित्य यामुळे पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक वाचकांना आवडेल असे शेवटी रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं आहे. पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी आपल्या प्रस्ताविकात दिवाळीसारख्या उत्सवातून महाराष्ट्राची संस्कृती जपली जात आहे, फराळाप्रमाणेच दिवाळी अंकातून वाचन संस्कृती जोपासली जाते. महाराष्ट्रातील वास्तव घटनांचा पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकातून घेतला असल्याचे पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी सांगितलं आहे. संपादक गणेश कोळी यांचा पनवेल टाइम्स साप्ताहिकामार्फत दरवर्षी पनवेल टाइम्स दिवाळी विश्रांत निघत असतो. यावर्षी सुद्धा त्यांचा हा जवळजवळ 35वा दिवाळी अंक निघत आहे. पनवेल टाइम्स हा एक साप्ताहिक पनवेलमध्ये महापालिका नव्हे तर नगरपालिका असताना एका मोठी दोन चार साप्ताहिक पत्रिका चालू होती. वर्तमानपत्र त्याच्यात हे असे गुण आहे, त्याला पनवेल शहराचं अंतरंग बाहेरंग हे सगळं गणेश कोळी यांना माहिती आहे, अभ्यासलेलं आहे. त्यामुळं पनवेलकरांच्या दृष्टीनं एक त्यांचं पूर्ण चित्र रंगवणारं आणि त्याच्याबरोबरीनं आता रायगड आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय झालेलं त्यांच्याकडे पोचणारं असं दिवाळी अंक पनवेल टाइम्सचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सध्याची स्थिती आपल्या राज्यातली पनवेल गोळ्यांचं पूर्ण चित्रण ते रायगडचं असतंच, पण तिथे हे त्यांनी पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकात केलेलं आहे, रेखाटलेलं आहे. विविध प्रकारचे लेख आहेत, कथा आहेत, कविता आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून आजचं जे राजकारण ते जातीपातीवर जास्त फार फिरत बसलेलं आहे आणि त्याच्यामुळं आरक्षणाच्या वाटण्या त्याच्यावर झगडे चाललेले आहेत. या सर्वांची अतिशय यथायोग्य अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे की त्याचं वर्णन की त्यात कशा त्याने समाजानं वागलं पाहिजे हे सगळं त्यांनी झालेलं आहे आणि त्याच्यामुळंच हा अंकात सुरू झाला आहे. आता मला अजून पुढे दाखवत आहे की विकास जो चाललेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मच्छीमारांच्या वाटत असे बदल कोळी कोळी आहे, गणेश कोळी कोळी आहे, आडनावरी नुसते कोळी आहेत अशातलं भाग नाही, तर बहुजन समाज जो आहे आपला त्या सगळ्यांच्या दृष्टीनं काय चांगलं काय वाईट त्याला योग्य बनण्याचं काम त्याच्या पनवेलच्या संघात ते केलेलं आहे. हा अंक लोकांना नक्कीच आवडेल. या पनवेलच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो.